नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय नागरिक शास्त्र. मी सौ जान्हवी जोशी. आज आपण शिकणार आहोत धडा दुसरा, समाजातील विविधता, या धड्याचा दुसरा भाग. मागील भागामध्ये आपण विविधता हीच एकता, हीच आपली ताकद आहे हे शिकलो. तसंच धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपण शिकलो. आज आपण शिकणार आहोत आपल्या अडचणींमध्ये समाजाचा सहभाग कसा आहे. समाजात राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आत्मसात करतो, आपल्या जडणघडणीत समाज आपल्याला कशी मदत करतो, कसे आपण त्यांना सामावून घेऊ शकतो हे आपण शिकतो. म्हणजेच काय, तर सगळ्यात पहिले आपण शिकतो समाजाकडून म्हणजे सहकार्य. सहकार्य म्हणजे मदत करणे. कोणताही समाज व्यक्ती समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला आहे. व्यक्ती व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाजात अस्तित्व राहू शकत नाही. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे हे म्हणजे सहकार्य. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर आपले कुटुंब टिकून राहू शकत नाही. तसेच समाजाचे आहे, सहकार्याअभावी आपला समाज, आपला विकास रखडे, दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ती एक प्रक्रिया आहे. म्हणजेच काय, माझं जमतंय मी करतो असं नाही, तर आपल्या बरोबरच्या सगळ्यांना आपल्या बरोबरीने घेऊन पुढे जाणं, तरच आपला समाजाचा विकास होईल. म्हणजेच सहकार्य, एकमेकांना मदत करणं. दुसरा आपण शिकतो ते म्हणजे सहिष्णुता आणि सामंजस्य. समाजात जसे सहकार्य असते तसंच कधी कधी मतभेद, वाद, संघर्षही होतात. व्यक्ती व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाही तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याच हिताचे नसते. तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकतात. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णुवृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. म्हणजेच काय, आपल्याला जर आपल्या बरोबरच्यांना समजून घेता आलं पाहिजे तरच आपण सगळेजण एकत्र येऊ, एकमेकांना सहकार्य करू आणि आपला विकास करू. सामंजस्यातून नकळतपणे अनेक नव्या गोष्टी आपण शिकतो, नवा विचार आत्मसात करतो, आपले सामाजिक जीवन अधिक अधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते, आपल्यातील सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजाकडून आपल्याला मिळते. बाळांनो, आता आपण इथे थांबूया. तुम्ही हा धडा जेवढा आता शिकवला, सहिष्णुता आणि सामंजस्य पर्यंतचा, नीट वाचून घ्या. मला काय समजले ते लिहा. काही कळलं नसेल तर नक्की फोन करून विचारा. धन्यवाद.